ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोयगाव बनवटी रस्त्यावरील होसला येथील नाल्याच्या फरशीवरून 22 दुचाक्या घसरल्यानं 3 जण गंभीर जखमी झाल्यात. यामधील 3 जणांना जळगावमधल्या पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोयगाव बनवटी रस्त्यावर घोसला गावाजवळ खटकाळी नाला आहे. या नाल्याला सततच्या पावसाने पूर आलाय. नाल्यावरून प्रवास करताना फरशीवर मोठं शेवाळं जमा झालंय. यातच पाण्याचा आणि शेवाळ्याचा अंदाज नाल्यानं तब्बल 22 दुचाक्या घसरल्यात आणि यामध्ये 30 जण गंभीर जखमी झालेत. बनोटीकडे जाणारा हा रस्ता धोक्याची घंटा वाजवतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा राज्यमार्ग आहे आणि या राज्यमार्गावर हा नाला आहे. संबंधित विभागाकडून या पुलाच्या फरशीची उंची वाढवण्याबाबत कोणत्याही उपाययोजना हाती घेण्यात आल्या नसल्यानं या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. द व्हॉइससाठी विजय चौधरी, सोयगाव, औरंगाबाद.